बातमी नाशिकमधून, कारण नाशिक मतदारसंघामध्ये आज शांतिगिरी महाराजांनी डमी अर्ज दाखल केला. शांतिगिरी महाराज यांनी सुरुवातीला भाजपकडून निवडणूक लढवण्याची तयारी केलेली होती, मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यानं आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 29 तारखेला पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. आज दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शांतिगिरी महाराज 38 कोटी 81 लाखांचे धनी आहेत. विविध ठिकाणी मठ, गुरुकुल, शेती आणि वाहन असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय. शांतिगिरी महाराजांनी 2009 साली औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी त्यांना 1,48,000 मतं मिळाली होती आणि ती 3 क्रमांकाची मतं होती. शांतिगिरी महाराजांमुळेच चंद्रकांत खैरे यांचा यावेळी फक्त 33,000 मतांनी निसटता विजय झाला होता. तर शांतिगिरी महाराजांकडे 71,68,000 जंगम मालमत्ता आहे. शांतिगिरी महाराजांकडे 9 वाहनं, त्याचं मूल्य आहे 67,91,000. 12 बँक खात्यांमध्ये 70,458 रुपयांची रक्कम, 50,000 रोकड. विविध ठिकाणी मठ, गुरुकुल, शेती, निवासी मालमत्ता. शांतिगिरी महाराजांवर 75,000 कर्ज आहे. तर स्थावर मालमत्तेमध्ये 53 ठिकाणी वारसा हक्क, स्वमालकीची शेतजमीन, निवासी संकुल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.